नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। मित्रांनो, बरेच पुरुष ही स्त्रियांची योनी चाटतात, त्यांना आनंद देतात, परंतु बऱ्याच स्त्रिया ही पुरुषाचं लिंग तोंडामध्ये घ्यायला नकार देतात। स्त्रिया तोंडामध्ये लिंग घ्यायला नकार का देतात आणि त्यांना तयार कसं करावं याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, ज्या प्रकारे स्त्रियांची योनी चाटताना पुरुषाला आनंद मिळतो आणि स्त्रीला देखील खूप जास्त आनंद मिळतो, अगदी त्याप्रमाणे ज्यावेळेस स्त्री पुरुषाचं लिंग तोंडामध्ये घेते तेवढाच आनंद पुरुषाला देखील मिळत असतो। परंतु स्त्रिया लिंग तोंडामध्ये घेत नसल्यामुळे पुरुषांचा जो आहे तो मूड ऑफ होतो। तर स्त्रिया तोंडामध्ये का घेत नाहीत? तर मित्रांनो, पुरुषाच्या लिंगामधून एक सडलेल्या कांद्यासारखा उग्र वास येत असतो, यामुळे स्त्रियांना पुरुषाचं लिंग तोंडामध्ये घ्यायला नकोसं वाटतं। बरेच पुरुष हे खूप गलिच्छ राहतात, त्या ठिकाणी केस वाढलेले असतात किंवा खूप जास्त वास देखील येत असतो, घामाचा वास असतो, त्यामुळे स्त्रियांना हे अगदी किळसवाणं वाटतं, त्या नकार देतात। यासाठी पुरुषांनी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, स्त्रीच्या डायरेक्ट तोंडामध्ये कधीही देऊ नये किंवा तिला आतमध्ये घालण्याची जबरदस्ती देखील कधीही करू नये। जर तुम्ही तिला बळजबरीने आतमध्ये लिंग घ्यायला सांगत असाल, तोंडामध्ये लिंग घ्यायला सांगत असाल, तर त्या स्त्रीला वाटतं की हा पुरुष आपल्यावरती जबरदस्ती करत आहे आणि तुमच्याबद्दल एक नकारात्मक भावना तिच्या मनामध्ये निर्माण होते। यासाठी तुम्ही अगोदर तिची योनी चाटणं गरजेचं आहे, तिला पूर्णपणे आनंद मिळवून देणं गरजेचं आहे। जेव्हा ती पूर्णपणे खुश होईल तेव्हा तुम्ही तिला सांगायचं आहे की जेवढा आनंद तुला मिळाला आहे तेवढाच आनंद ज्यावेळेस तू माझं लिंग तोंडामध्ये घेशील तेव्हा मला मिळेल। संभोगामध्ये स्त्री आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी काहीही करायला तयार असते। तुम्ही तिला पूर्ण विश्वासात घेणं गरजेचं आहे, नंतर ती तुमचं लिंग दररोज तुम्ही न सांगता तोंडामध्ये घ्यायला सुरुवात करेल। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या लिंगामधून येणारा जो वास आहे तो कमी करण्यासाठी आपण दररोज एक सफरचंद खाणं गरजेचं आहे, यामुळे वास बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो। त्या ठिकाणी जर केस वाढलेले असतील तर ते केस देखील कापणं गरजेचं आहे किंवा त्या ठिकाणी डिओ मारणं, परफ्यूम मारणं हे देखील गरजेचं आहे। त्यामुळे जेव्हा स्त्री खाली बसेल लिंग तोंडामध्ये घेण्यासाठी तेव्हा तिला छान सुगंध येईल आणि तिला खूप तो वास हवा हवासा वाटेल, लिंग ती सतत तोंडामध्ये घेईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।